वाशिम यवतमाळ मतदारसंघावर भावना गवळींचा दावा आहे. चाचपणी करण्याचा प्रत्येक पक्षाला अधिकार आहे असं भावना गवळी म्हणत आहेत. लोकसभा निवडणुकीत तीन पक्ष मिळून काम करू असं देखील त्यांचं म्हणणं आहे. वाशिम यवतमाळ वादावर भावना गवळींनी आपली भूमिका आता स्पष्ट केलेली आहे. मध्यंतरी भावना गवळींचा पत्ता कट होण्याची यवतमाळमध्ये चर्चा रंगत होती आणि आता मात्र भावना गवळींचं यावर वक्तव्य समोर येत आहे. वाशिम यवतमाळ मतदारसंघावरच भावना गवळींनी दावा केलाय. प्रश्न हा आहे की ना निश्चित आहे नाही आहे हा विषय नाही. आजचा विषय आहे महायुतीचा मेळावा आणि याच्यावरती ही निश्चितीसाठी आम्ही बसणारच नाही ना. निश्चिती तिकडनंच आहे. प्रत्येक पक्षाची एक बांधणी तर असतेच, ती झालेली आहेच. परंतु हे वरतून जसे जसे आम्हाला संदेश येतील की आपण या पद्धतीने कार्य केलं पाहिजे किंवा जे काय सांगितलं जाईल वरिष्ठाकडनं त्या पद्धतीने आम्ही समोरचे मेळावे असतील, समोरचे मग तालुका लेवलचे मेळावे असतील, ते वरतून जसं येईल तसं आम्ही सोबत राहून एकत्र येऊन काम करणार. हां, वे जबाबदाऱ्या ह्या येणारच आहेत. जबाबदाऱ्याचा समन्वयक म्हणून राजीव भोवेत हे जबाबदाऱ्या थोड्याफार दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर अजून काही जबाबदाऱ्या या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. त्या जबाबदाऱ्या घेऊन प्रत्येक जण काम करेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.